नमस्कार, संगीताज किचन स्टोरीमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे। आज मी महाशिवरात्रीसाठी खास उपवासाची थाळी बनवणार आहे। या थाळीमध्ये कवठाच्या चटणीचं जास्त महत्त्व आहे। आमच्याकडे खास ही कवठाची चटणी कायम बनवली जाते। ही उपवासाची थाळी इतर वेळेसुद्धा उपवासाच्या वेळी आपण बनवू शकतो। रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, संगीताज किचन स्टोरीमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे। आता शिवरात्री आलेली आहे। शिवरात्रीच्या दिवशी आमच्याकडे खास कवठाची चटणी बनवली जाते। यासाठी इथे मी दोन कवठ घेतलेले आहेत। हे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे फोडून घ्यायचे आहेत। मी एक कवठ वरवंट्यावर फोडून घेत आहे। कवट फोडून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने गर निघालेला आहे। आता या गराची चटणी बनवायची आपल्याला। दोन्ही कवट मी फोडून घेतलेली आहेत। दोन कवठांसाठी येथे मी भरभऱ्याने गोळ घेतलेला आहे। गोळ सुरीने एकदम बारीक करून घेतलेला आहे। आता कवट अगोदर आपल्याला छानसं चमच्याने मॅश करून घ्यायचं आहे। मॅश करून झालंय कवट। यामध्ये साधारण असं धाग्या धाग्यांसारखा दिसणारा जो पोर्शन आहे हा मी बाजूला काढत आहे। शक्य तितका जमेल तेवढा आपण काढायचा आहे। शक्य तितके धागे मी काढायचा प्रयत्न केलेला आहे। या चटणीमध्ये घालण्यासाठी मी वेळेवरच आता रोस्टेड जिरा पावडर करून घेतलेली आहे। जर आपण ही चटणी पाट्यावर वाटणार असाल तर आपण डायरेक्टली जिरेसुद्धा वाटू शकतो चटणीसोबत। अर्धा टीस्पून रोस्टेड जिरा पावडर। ह्यामध्ये आता दोन जाडसर मिरच्यांची भरड घालून घेते। ही चटणी जरा कमीच तिखट असते पण गोड आंबट जरूर असते, त्यामुळे मी कमीच घालत आहे। चवीप्रमाणे मीठ। गोळ घालून घेते। कवट मला छान पिकलेलं मिळालेलं होतं, त्यामुळे गोळ मी बरोबरीने घालत आहे। जर कच्चेपणा असेल कवठाला तर थोडा गोळ लागण्याची शक्यता असते। मिक्स करून घेते व्यवस्थित। गोळ व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आपली कवठाची चटणी आता तयार झालेली आहे। अशा वेळी आपण टेस्ट करून बघू शकतो। गोळाचं गरज असेल तर आपण टाकू शकतो। मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। थोड्या वेळात अजून गोळाचं पाणी सुटणार आहे। या चटणीमधले बिया ज्या आहे त्या दाताखाली येतात ना, अतिशय छान लागतात। एकदम परफेक्ट अशी ही आपली चटणी तयार आहे। कवठाची चटणी आता तयार झालेली आहे। मठ्ठा तयार करायचा आहे, ताबडतोब मी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून देणार आहे। येथे मी एक कप मलईचं दही घेतलेलं आहे। अगदी पाव टीस्पून साखर घालत आहे। हवं असल्यास तुम्ही साखर ॲड करू शकतात। चवीप्रमाणे मीठ। इथे मी शेंगा नमक घेतलेलं आहे। घोटून घ्यायचं व्यवस्थित। एकीकडे तूप गरम करत ठेवलेलं आहे। मठ्ठ्याला तडका द्यायचा आहे आपल्याला। तूप गरम झालेलं आहे। जिरे घालून घेते थोडे। जिरे छान फुलले आहेत। यावर आता मिरचीची भरड घालत आहे, अगदी थोडी।
किसलेलं आलं घालते. ही खमंग फोडणी आता ह्या मठ्यावर मी ओतून घेते. मठ्ठा तयार झालेला आहे. ही फोडणी मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. बरेच लोक उपासाला कोथिंबीर खात नाही, अशा वेळी नाही टाकली तरी चालेल. आता हा मठ्ठा मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, तोपर्यंत बाकीचे पदार्थ तयार करायचे. रताळ्याचा हलवा तयार करायचा आहे, त्यासाठी येथे मी दोन रताळे स्वच्छ धुवून घेतले. साल काढून परत दोन तीन वेळा स्वच्छ धुवून मी स्वच्छ पाण्यात ठेवले होते. आता हे किसून घ्यायचे आहे, पण त्याआधी आपण यासाठी लागणारं जे साहित्य आहे, साखर, पाणी आणि केशर, ते मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर वेळेवरच मी हे रताळे किसणार आहे. आधीपासून किसले तर काळे पडण्याची शक्यता असते आणि याला पाण्याचा अंश नको आहे, त्यामुळे मी स्वच्छ कोरडे करून मगच किसून घेणार आहे. पातेल्यामध्ये अर्धी वाटी पाणी घेत आहे, फार पाणी नाही वापरणार. गॅसची फ्लेम ऑन करते. चहासाठी जो चमचा वापरतो ते मी साधारण 4 ते 5 चमचे साखर घेणार आहे, फार नाही घ्यायची. रताळ्याला जरा गोडसरपणा असतो. तसेच 4 ते 5 केशर काढा घेतल्या आहेत, त्यासुद्धा घालून घेते. मिक्स करून घेते व्यवस्थित साखर. साखर हलवायची आहे, बुडी लागायला नको. केशरमुळे हलव्याला छान फ्लेवर तर येणार आहे, पण कलरसुद्धा छान येईल. तुम्ही हवं असल्यास केशर घाला, नाही तर स्किप केलं तरी चालेल. साखर मेल्ट झालेली आहे, गॅसची फ्लेम बंद करते. रताळे मी पाण्यातून काढून घेतले आणि पुसूनसुद्धा घेतले आहे. आता किसून घ्यायचं आहे. छान असं जाडसर किसून घ्यायचं आहे रताळ. दोन्ही रताळे किसून झालेले आहे. आता पटकन आपल्याला हलवा बनवायचा आहे, रताळ काळं नको पडायला. हे रताळ गोडीला कमी आहे, त्यामुळे मी 2 चमचे अजून साखर सिरपमध्ये ॲड केलेली आहे. परत एक उकळी आणून घेतलेली आहे. आता तूप घालून घ्यायचं आहे कढईमध्ये. 1 चमचा साजूक तूप घातलं आहे. तूप गरम झालेलं आहे. रताळ्याचा किस घालायचा. आता रताळ पटकन शिजलं जातं. गाजराच्या हलव्याप्रमाणे याला फार वेळ लागत नाही, अगदी पटकन हा हलवा तयार होतो. येथे झाकण ठेवायची पण आवश्यकता नाहीये, रताळ ताबडतोब शिजलं जातं. आता हे सिरप घालून घेते. जरा घट्ट सरवेपर्यंत परतत राहायचं आहे. अतिशय झटपट हा हलवा तयार होतो. अगदी 2 ते 3 मिनिटेच मी हे रताळ्याचा किस परतून घेतलेला आहे. रताळ्याचा हलवा तयार आहे. अगदी थोडंसं मी तूप वरतून सोडून घेत आहे. छान ग्लेज पण दिसेल. येथे मी पिस्त्याचे काप घेतलेले आहेत. हे शोभूनही दिसतील ह्या रताळ्याच्या किसावर. रताळ्याचा हलवा तयार झालेला आहे. गॅसची फ्लेम बंद करते. आता बटाट्याची कोरडी भाजी करायची आहे. येथे मी बटाट्यांचे असे लांबट काप करून घेतलेले आहे, फ्रेंच फ्राईज प्रमाणे. हे सुद्धा बटाटे मी साल काढून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने तुकडे करून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून परत मी मिठाच्या पाण्यात ठेवले होते, त्यामुळे रंगसुद्धा चेंज झालेला नाही आहे. आता हे पाणी मी नितळवून घेते. कढईत तूप घालून घेत आहे. मी 2 मोठ्या साईजचे बटाटे घेतले होते, त्या प्रमाणात आता तूप पण घालायचं आहे.
तूप गरम होत आहे तोपर्यंत बाकीचं साहित्य दाखवते. ओल्या नारळाचं चव घेतलेलं आहे 2 टेबलस्पून. 2 टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट. हिरव्या मिरचीची भरणी करून घेतली आहे, हवी तशी घालून घेईल. जिरे आणि सेंधा नमक घेतलेलं आहे. तूप गरम झालेलं आहे, जिरे घालून घेते. मिरच्यांची भरड, थोडी कोथिंबीर पण घालून घेते. आता हे बटाटे घालून घेते. मीठ, आता झाकण ठेवून थोडी वाफ भरून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनिटे झालेली आहेत, बटाटे आता वाफी भरले असतील. फार गाळ नाही शिजवायचे, आता परतायचे. जरा 1/2 टीस्पून लाल तिखट घेतलेलं आहे, ते मी आता घालून घेते. व्यवस्थित असं भुरभुरवून घेते हातानेच. मिक्स करून घेते तिखट. आता यावर शेंगदाण्याचा कूट, खवलेला नारळ परतून घेते आता व्यवस्थित. आता ह्यावर थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आहे. एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे. आता कोथिंबीर घालून घेते. गॅसची फ्लेम आता मी बंद करत आहे. बटाट्याची कोरडी भाजी तयार झालेली आहे. खिचडीसाठी येते मी 1 मोठी वाटी भरून साबुदाणा रात्रभर भिजत घातला होता. छान फुलून आलाय बघा, बिलकुल गचका झालेला नाहीये. इथे मी 2 मोठ्या साईजचे बटाटे साल काढून किसून घेतलेले आहेत. त्यानंतर मी स्वच्छ 2 ते 3 वेळा धुतले. परत स्वच्छ पाण्यामध्ये मी मीठ घातलं आणि त्यामध्ये हे बटाट्याचा किस घालून घेतलेला आहे. आता हे मी नितरवून घेते चाळणीमध्ये. थोडंसं पिळून सुद्धा घेणार आहे पाणी मी. या बटाट्याच्या किसातलं पाणी मी नितरवून घेतलेलं आहे आणि हाताने जरा पिळून घेतलेलं आहे मी. आता खिचडी तयार करायची आहे. फ्रायपॅनमध्ये तूप घालते. तूप गरम झालेलं आहे, जिरे घालते, हिरव्या मिरचीची भरड ही चॉपरवरच करून घेतलेली आहे. मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. मिरची परतून झालेली आहे. बटाट्याचा किस घालून घेते, परतून घेते. दोन ते तीन मिनिटे बटाटा छान मी परतून घेतला आहे. साबुदाणा घालून घेत आहे. परतून घेते व्यवस्थित आता साबुदाणा पण. झाकण न ठेवता साबुदाणा परतून घ्यायचा आहे. शेंगदाण्याचा कूट घालून घेते. एक हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतले, ते घालते.
थोडा शेंगदाण्याचा कूट घालते। कोथिंबीर घालून घेते आता। उपवासाचे सर्व पदार्थ आता तयार झालेले आहेत, आता सर्व करते। कौठाची चटणी वाढून घेते आता। हलवा वाढून घेत आहे। हा रताळ्याचा हलवा अतिशय पौष्टिक आहे, मुळात रताळ्याच पौष्टिक आहे। आपण वेगवेगळे पदार्थ रताळ्यापासून बनवतो। अशा प्रकारे हलवा तुम्ही नक्की ट्राय करा, नक्की सगळ्यांना आवडेल। बटाट्याची भाजी वाढून घेते आता। साबुदाण्याची खिचडी, येथे मी जोडीला साबुदाण्याच्या पापड्या, दोन प्रकारच्या साबुदाण्याच्या पापड्या आहेत माझ्याकडे। आता हा थंड मठ्ठा मी वाढत आहे। हलव्यावर थोडेसे पिस्ता मी बाजूला ठेवले, ते घालून घेते। महाशिवरात्रीसाठी उपवासाची थाळी तयार झालेली आहे। मला वाटते तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। लवकरच भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।